राज्य ग्रंथालय महासंघाच्या मार्फत 4 फेब्रुवारी ते 9 फेब्रुवारी पर्यंत 13 जिल्ह्यात जिल्हा ग्रंथालय अधिकारी यांच्याकडे ग्रंथालयाच्या विकासाचा सर्वात महत्त्वाचा दुवा असलेलं अनुदान हे संस्थेच्या खात्यात त्वरित टाकावे, अन्यथा ग्रंथालय महासंघाच्या मार्फत उच्च न्यायालयात धाव घेतली जाईल असे सूचित करण्यात आले होते। मात्र तरी देखील कोणतेच उत्तर न आल्याने औरंगाबाद खंडपीठात अखेर धाव घेण्यात आली। यानंतर उच्च न्यायालयाने दणका दिल्याने अखेर सरकारला ग्रंथालयाचे अनुदान खात्यावर जमा करावं लागले। हा महाराष्ट्र राज्य ग्रंथालय महासंघाचा विजय आहे असा दावा महासंघाचे प्रदेशाध्यक्ष महेंद्र बोरसे यांनी पत्रकार परिषदेत केला। यावेळी कैलास साखरे यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिली। मी महेंद्र बोरसे, प्रदेशाध्यक्ष राज्य ग्रंथालय महासंघ। ग्रंथालयाच्या दिल्या जाणाऱ्या अनुदानामध्ये कर्मचाऱ्यांच्या खात्यावर परस्पर अनुदान जमा करण्याच्या संदर्भात शासनाने अनुपयप्रणा धोरण घेऊन कर्मचाऱ्यांना तोंडी अधिकाऱ्यांना तोंडी सूचना देऊन पगार रोखून धरले, परंतु या संदर्भात महासंघाने संबंधित महाशय संचालक, विभागीय उपसंचालक, जिल्हा ग्रंथालय अधिकारी यांना एक नोटीसद्वारे रोखून धरलेलं अनुदान तातडीनं संस्थेच्या खात्यावर जमा करावे, अन्यथा आपण घेतलेल्या भूमिकेच्या विरोधात आणि अन्यायकारकची भूमिका याच्या विरोधात आम्हाला सन्माननीय उच्च न्यायालयात जावं लागेल आणि दाद मागावी लागेल। या संदर्भात त्यांना आपण 9/2021 रोजी नोटीसद्वारे सूचित केले, परंतु त्यांनी कोणतेही उत्तर न दिल्याने नाईलाजास्तव महासंघाला न्यायालयात धाव घ्यावी लागली। न्यायालयात आपण 9 मार्च रोजी पिटिशन दाखल केली। सन्माननीय न्यायालयाने 11/3 रोजी पिटिशन दाखल करून घेत संबंधितांना त्या संदर्भातल्या नोटिसा बजावल्या आणि त्या नोटिसींचा गांभीर्य लक्षात घेऊन आणि झालेली चूक लक्षात घेऊन त्याच्यात शासनाने दुरुस्ती केली आणि 19 मार्च रोजी एक शासन निर्णय घेतला आणि त्या शासन निर्णयाच्या अनुषंगानं जे निष्कारण अनुदान रोखून धरलेलं होतं ते संस्थेच्या खात्यावर जमा करण्याची प्रक्रिया देखील सुरू केली। आपल्याला म्हणता येईल की हा जो विजय आहे हा निश्चित जे महासंघाने न्यायालयीन लढा लढला त्याचा हा विजय आहे। यापुढे ग्रंथालयाच्या संदर्भात होणाऱ्या अन्यायाविरुद्ध महासंघ सातत्याने न्यायाची भूमिका घेऊन योग्य त्या पद्धतीने न्याय मिळवून देण्यासाठी कटिबद्ध राहील। मी कैलास लक्ष्मणराव साखळे, राणा लिहायगडी तालुका सिल्लोड जिल्हा औरंगाबाद, कैलासवाशी कडोपाटील स्मृती ग्रंथालयात ग्रंथालयाचं ग्रंथपाल म्हणून तिथं काम करतो। आज जे महासंघानं जे ग्रंथालयाच्या अनुदानाबाबत महासंघानं जो आज माननीय कोर्टाच्या आधारे न्याय मिळावा म्हणून याचिका दाखल केली त्या अनुषंगाने आज जे अनुदान ग्रंथालयाच्या खात्यावर जमा झाले कर्मचाऱ्याच्या हितासाठी ते आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत अशी मी आशा करतो। प्रतिनिधी अंकुश शेळकेसह आधार न्यूज सिंधुदुर्ग। अशा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आधार न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।